वाशिममध्ये स्पा सलूनच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली. याचवेळी 5 मुलींसह व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील अनधिकृत व्यवसायांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात शहरातील जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. वाशी सेक्टर 28 मधील मारुती विहार इमारतीमध्ये स्पा सलूनच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या ठिकाणी अजय कुमार रजक व 5 पीडित महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अवैध व्यवसायांची माहिती घेतली जात असून त्यांच्या विरोधात यापुढे देखील जोरदार कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी SPI सतीश गायकवाड यांनी दिली आहे. मामले इसमें ऐसा है कि माननीय पुलिस उपायुक्त श्री शाहिद उमर साहब और हमारी टीम को एक इन्फॉर्मेशन मिली थी. लूडा मॉडल के बाजू में एक पैराडाइज करके स्पा सेंटर है, उसमें कोई गलत काम चल रहा है. सर, कितनी लड़कियों को हिरासत में लिया जा चुका है अब तक? 5 लड़की है हमारे पास. सारी कस्टमर मिल गया जी. और आगे की जांच चालू. कब से ये कारोबार चल रहा था सर, ये जानना चाहेंगे? कम से कम 5-6 महीने का पहले चल रहा था. ये भाड़े का रूम है, शेट्टी करके कोई है और एक बंदा इधर चला रहा था. स्पा के नाम से सब ये अनलीगल एक्टिविटीज चालू था. उसके ऊपर आज कार्रवाई की है. हमारे साथ PSI बागड़े और टीम और सब स्टाफ महिला पंच और ये कार्रवाई चल रही है.